नमस्कार मित्रमैत्रिणींनो आजची कथा ऐकूया सुमित्रा ताई आज दुपारपासून खूप अस्वस्थ होत्या घरातील कामात देखील त्यांचं लक्ष लागत नव्हतं नेहमी अगदी प्रेमाने सर्व काही करणारी आपली पत्नी इतकी अस्वस्थ झालेली पाहून श्यामराव देखील काळजीत पडले खरं तर गेले चार महिने या उभयंत्यांनी घरात काही गोडधोड केलं नव्हतं की की कुणा नातेवाईकांकडे गेलं नव्हतं सुमित्रा ताई आणि शामराव हे सुखवस्तू कुटुंबातील जोडपं लग्नाला दहा वर्ष होऊनही घरात पाळणा हलेना ना आपत्यप्राप्तीसाठी नातेवाईकांनी थोरा मोठ्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीची त्यांनी मनोभावे पूर्तता केली शेवटी वर्तमानपत्रातील एका जाहिरातीने त्यांचं लक्ष वेधलं आत्ता हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी डॉक्टर पाटील यांच्याकडे उपचार करण्यास ठरवलं आणि आश्चर्य म्हणजे अगदी पहिल्याच महिन्यात त्यांना गोड बातमी मिळाली त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही मोठ्या कौतुकाने बाळाचं सर्व काही केलं स्वराध्य हा त्यांचा एकुलता एक मुलगा हे त्याचं सर्वस्व होतं दोघांच्याही प्रेमात आणि संस्कारात स्वराध्य वाढत होता शालेय आणि महाविद्यालयीन जीवनात तो एक हुशार आणि अष्टपैलू विद्यार्थी म्हणून सर्वांचाच लाडका होता पुढे स्वराध्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात तो गट अ अधिकारी झाला सुमित्रा ताई आणि श्यामरावांना स्वराध्याचा फार अभिमान वाटत होता त्याच्याच ऑफिसमधल्या एका सुंदर आणि गुणी मुलीशी त्याच्या आधी प्रेम आणि मग नंतर लग्न ठरलं होतं रेवती स्वराध्याची होणारी पत्नी ही देखील बुद्धिमान होती आपल्या एकुलत्या एका मुलाच्या लग्नाच्या तयारीत काहीही कमी पडू नये म्हणून सुमित्रा ताई आणि श्यामराव बारीकसारीक गोष्टींची काळजी घेत होते सगळे काही सुरळीत चालू होतं आणि अचानक एके दिवशी एक वाईट बातमीनं सगळ्यांच्या आनंदावर विरजन घातलं रेवतीचं एका अपघातात निधन झालं स्वरला या बातमीचा इतका जबरदस्त धक्का बसला की तो गेली चार महिने अबोल आणि निर्विकार झाला होता माणस उपचार तज्ज्ञांच्याही पुढे त्याचं चा काहीही चाललं नाही सुमित्राताई आणि शामराव मात्र पार कचून गेले होते आज अचानक एक फोन आला पलीकडून एक मुलगी बोलत होती तिने स्वराध्यला भेटण्याची इच्छा व्यक्त केली फोनवरील या संभाषणाने सुमित्रा ताई अस्वस्थ होत्या कोण असेल ही मुलगी हिला स्वराध्यला का भेटायचं आहे या विचाराने सुमित्राताई बेचैन झाल्या होत्या आणि म्हणूनच सकाळपासून त्या अस्वस्थ होत्या फोनवर सांगितल्याप्रमाणे ती मुलगी घरी आली येताच तिने सुमित्राताई आणि श्यामरावांना वाकून नमस्कार केला सुमित्रा ताईंनी चहा केला चहा घेत ती सांगू लागली मी प्रिया कुलकर्णी गेली दोन वर्ष मी हृदयविकाराने आजारी होती हृदय प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय होता माझ्या पुढे हृदयदाता न मिळाल्याने माझी जगण्याची उमेद संपली होती चार महिन्यापूर्वी आमच्या डॉक्टरांचा मला फोन आला रेवती जोशी नावाची एक तरुणी आपले हृदय मला देणार होती ती अखेरचा श्वास घेत होती तिची शेवटची इच्छा म्हणून तिनं मला भेटायला बोलवलं शेवटच्या क्षणी रेवतीने मला स्वराध्याविषयी सर्व काही सांगितलं जगाचा निरोप घेतला माझ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली आणि रेवतीने मला जीवदान दिलं खरं सांगू त्या दिवसापासून माझे मन स्वराध्याला भेटण्यासाठी आतूर झालं होतं कृपया मला त्याला भेटू द्या सुमित्रा ताई आणि श्यामरावांना हे काय चालले काही कळेना त्यांनी प्रियाला स्वराध्याची खोली दाखवली पाठमोऱ्या स्वराध्याला हाक मारण्यासाठी न कळतच प्रियाच्या मुखातून शब्द निघाले स्वरूप आणि काय आश्चर्य निर्विकार स्वराध्य पटकन मागे वळाला दोघे एकमेकांकडे पाहू लागले प्रियाने धावतच जाऊन स्वराध्याला मिठी मारली स्वराध्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते एका हृदयाची साथ दुसऱ्या हृदयाने जणू ऐकलीच होती अशी ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत तोपर्यंत धन्यवाद